दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी इथे जंगली सशांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असून शेती पिकाला याचा फटका बसतोय. वनविभागाने यासाठी काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी होती. दुष्काळ अवकाळी पाठोपाठ आता वन्य प्राणी देखील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना हानी पोहोचवत आहेत. होडगी येथील गट नंबर 333 मध्ये रेणुका इंगळे यांची शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात 2 एकरात उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे. भुईमूग काढणीला आला असून सध्या या भुईमुगाच्या पिकात जंगली ससे भुईमूग पिकाचं मोठं नुकसान करत आहेत. भुईमुगाच्या वेली उकरून जंगली ससे शेंगा फस्त करत आहेत. शेंगाच्या वेली उकरल्यानं वेली वाळून जात आहेत. शेंगाच्या वेली उकरल्यानं वेलीच्या आऱ्या जमिनीच्या वर आल्यानं शेंगा व्यवस्थित भरत नाहीत. त्याचा शेंगाच्या उत्पादनावर परिणाम होतो. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी मोठ्या प्रमाणात जंगली ससे शेंगाच्या पिकात येऊन शेंगा फस्त करत आहेत. त्यामुळं वनविभागानं या जंगली सशांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवातून होते आहे.